बाप्पा मोरिया मंगल मूर्ति मोरिया गणपति बाप्पा मोरिया। गणपति बाप्पा मोरिया मंगल मूर्ति मोरिया सोबत। गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ति मोरया। आज आपण प्राण प्रतिष्ठा, आज आपण साध्या आणि सोप्या पद्धतीने गणपतीची प्राण प्रतिष्ठा कशी करायची त्याबद्दल आपण माहिती सांगतो। सगळ्यात अगोदर आपण जे दीप आहे ते दीप लावून घ्यायचं, दीप धूप लावून घ्या। हातामध्ये पाणी घ्यायचं, आपण आता अचमन करायचं, तीन वेळा पाणी प्यायचं, बाकी पाणी सोडायचं। ओम केशवाय नमः, ओम नारायण नमः, ओम माधवाय नमः। आता हात जोडून बसायचं, ओम गोविंदाय नमः, पाणी सोडून द्यायचं। आता हात जोडून सरळ बसायचं, म्हणजे ओम विष्णुय नमः, ओम मधुसूदनाय नमः, ओम त्रिविक्रमाय नमः, ओम वामनाय नमः, ओम श्रीधराय नमः, ओम ऋषिकेशाय नमः, ओम पद्मनाभाय नमः, ओम पद्मकामोदराय नमः, ओम संघर्षणाय नमः, ओम वासुदेवाय नमः, ओम अनुरुद्धाय नमः, ओम पुरुषोत्तमाय नमः, अच्युतनाय नमः, ओम श्रीकृष्ण परमात्मने नमः। आपले जे गुरु देव जे असेल, कुलदेवता असेल, त्यांना मनातल्या मनात नमस्कार करायचा आणि ते पुढा ठेवून द्यायचा। तर संकल्प करायचे, हातामध्ये पाणी घ्यायचं, अक्षता घ्यायच्या, साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण करू शकता। अक्षता घेऊन पुढील संकल्प करायचा, श्रीमद भगवतो महापुरुषा विष्णू राजाय नम, पर्वते नम, अत ब्राह्मणे द्वितीय पर्वते, श्री श्वेतावरा कल्पना जमित दंडकरणे दिवशे गोदावरी दक्षिण तीरे कृष्णवर्णे उत्तर तीरे शालवाने शके शुभंतु संवत्सरे राम क्षेत्रे राम रक्षाय अथ सर्वशरे नाम संशय दक्षिणाय वर्ष ऋतु भाद्रपद मासे शुल्क पक्षे चतुर्थितिथौ सोमवार से चित्रा नक्षत्रे शुल्क योग भवन करे कन्या स्थिति राशि चंद्र चंद्र सिंह श्रेय स्थिति सूर्य धनु राशि स्थित देवा गुरु शेषादि यथा यथा राशि स्थिति गुण गुण विश्रांति पुण्याता मम असं म्हणायचं। मम आत्मना स्मृती स्मृती पुराणोक्त फल प्राप्तर्थम आपलं गोत्र असेल तर गोत्र म्हणायचं, आत्री गोत्र, नाम गोत्र माहित नसेल तर आपण काश्यप गोत्र म्हणू शकता। अहम अहम आत्मानं सकल कुटुंबाना सह परिवारं क्षेम स्थैर्य आयु आरोग्य ऐश्वर्य प्राप्तर्थम श्री सिद्धिविनायक कृपा प्रसादे प्रतिवार्षिक विहित पार्थिव सिद्धिविनायक व्रत अन्वेत्व पार्थिव यथा सिद्धिविनायक प्राण प्रतिष्ठा पूर्वक ध्यानन आवाहन स्वरोपचार अंक अंक परिषे। आता हातामध्ये आपण असं म्हणायचं की शंका घंटी पूजन अहम करीशे असं म्हणून पाणी सोडून पाणी सोडून द्यायचं आणि सगळ्यांनी सगळ्या घरामध्ये दीर्घाश्री लाभावं असं म्हणायचं। आता गणपतीचं स्मरण करायचं, श्रीमन महागणपते नमः ध्यान। आता जी सुपारी आपण जी ठेवलेली मधली जी सुपारी ठेवली त्याला गंधाक्षता फुलवायची, श्रीमन महागणपते नमः ऋतुकालं पुष्पं समर्पयामि। आता हे जे कलश आहे आपण हे जे कलश घेतले कलश पूजन करायचं सगळ्यात अगोदर, कलशाला गंधाक्षता फुल ते लावायचं, त्याच्यावर हात ठेवायचा, कलशे मुखे विष्णु कंठ दर्शन सुद्धा मुळे सुद्धा ते विसर्ग मातृदर्शन आता गंधाक्षता फुल कलशाला वाहून द्यायचं। ही शंख पूजा, शंख पहिलेच आपण आणून घ्यायचं, शंखामध्ये तरी पण पाणी भरून ठेवायचं आणि शंखाला
शंको ढूंढ गए सा, शंको ढूंढ शंको भरून देवायचा, आपण आता या साईडला शंका आहे तो शंकर ठेवायचा, त्याला गंधाक्षत फुलवायची, शंको दी चंद्र देवता खुशी वरुण देवता स्पुष्ट प्रजाती आगे सरस्वती शंकर देवता मैं सर्वोच्चार गंधाक्षला तुमसे समर्पया मी शंकरला ठेवायचं। आता घंटी पूजा करायची, तुझी घंटी ही घंटी धुवून घ्यायची, त्याला गंधाक्षरा फुलवायची, अगमान तू देवान गमा तू रक्षणा पूर्वा घंटे रक्षा तिचं घंटाय नमा सकल पूजा ते गंधा समर्पया मी गंधाक्षर फुलवायच। आता जो दीप असतो हा आपला दीप असतो, दीपाला आपण गंधाक्षर फुलवायच, हो दीप ब्रह्मचराच्या ज्योतीच्या प्रमुख आहे एका कामाचे कदा गंधाक्षर समर्पया गंधाक्षर फुल होऊन यायच। आता आपण आता प्राण प्रतिष्ठा करणार आहे, आता ही जी मूर्ती आणलेली आपण पार्थिव गणेशाची, ही जी पार्थिव गणेश मूर्ती असती त्याला आपण प्राण प्रतिष्ठा करायचं आहे। जसं त्याला मूर्तीला देव दोन हात दोन पाय डोळे हृदय आपली अशी भावना करायची की आपण यांना याच्यामध्ये हृदय प्राण प्रतिष्ठा आणणार आहे, ही प्राण आणल्याशिवाय प्राण प्रतिष्ठा होत नसते। ते केल्यानंतर त्यांच्या हृदयाला हात ठेवून पुढील जो मंत्र आहे तो पुढील मंत्र म्हणायचा, मंत्र मी सांगतो त्याप्रमाणे करायचं आपण। ओम राम ह्रीम श्रीम ओम सोम वस्यमूर्ती प्राण पुरुष प्राणाह वस्यमूर्ती जीवाह जीवस्थिती ओम सोमूर्ती स्व इंद्रेण सुखचरती। आता 15 वेळा जो जप आहे, जो दोन्ही जे पाणी आहे ते डोळ्याला पाणी लावायचं आणि धूप आणि दीप ओवाळायचं, दीपम दर्शयामी दीपम दर्शयामी ओवाळायचं, ओवाळल्यानंतर दोन वेळा जे तांबण्यामध्ये पाणी सोडायचं, गणपती देवतांना प्राण प्रतिष्ठान समर्पण आम्ही विड्यावर जो विड्या आपण जो ठेवला त्या विड्यावर पाणी सोडायचं, आता शरोच्चाराची अक्षता घेऊन शरोच्चाराची जो शरोच्चार जो पूजा आहे त्याप्रमाणे आपण जो अभिषेक आहे त्याप्रमाणे करायचा। एकदंत शुभकर्ण गजवर चित्र भुला पाशाकृष्णा देवदर्शन ओम श्री पार्थिवन गणपती देवता पार्थिशिद्धा अवना अक्षरा समर्पयामी। आता ओम सिद्धी विनायकांना अक्षरा समर्पयामी। आता दुर्वार काळांनी पाणी जे दुर्वा आहे ते पाणी शिंपडायचं पायावर, पार्थिव सिद्धी पार्थिव सिद्धी मला पंचांग स्थान पंचामृत स्थान समर्पयामी पाया लावायचं, पंचांग स्थान पार्थिव गंधाक्षर समर्पयामी, पार्थिव सुवर्णवृक्षाय नम पंचांग स्थान समर्पयामी, पंचामृत पाणी सोडून द्यायचं। आपण अभिषेक करायचं आता गणपतीला आपण जे गणपतीला गंधाक्षर फुलवायचं आणि पायाजवळ ठेवायचं, पायाजवळ वाजलेलं जे फुल आहे ते वाज देऊन उत्तर दिशेला उत्तर दिशेला ठेवून द्यायचं,
त्या दिशेला ठेवल्यानंतर आपल्याला जी मूर्ती जी बसवायची आहे त्या ज्या ज्या ठिकाणी आपल्याला मूर्ती बसवायची तिथं आपण गंध अक्षदा व्हायचं सगळ्यात अगोदर. अक्षदा वाहून आपण जी जी मूर्ती आहे ती ओम गणपती नमः असं म्हणायचं. ओम गणपती नमः, ओम गणपती नमः, ओम गणपती नमः. आणि थोडं पाणी शिंपडायचं आणि अलक्या हाताने जी मूर्ती आहे ती एका ठिकाणी व्यवस्थित आपल्या जिथे जागेवर ठेवायची तिथं मूर्ती आपण ठेवू शकता. आणि एकदा जागेवर मूर्ती आपण ठेवली की मूर्ती डबल हलवायची नाही आपण. आता मूर्ती एका ठिकाणी आपण बसवल्यावर ती मूर्ती कधी हलवायची नाही, त्याला आता गंधाक्षदा फुलवायची. श्री पार्थिव सिद्धिविनायक वस्त्रम समर्पय अक्षदा व्हायचे. तर हे जे वस्त्र आहे हे वस्त्र असतं, हे वस्त्र आपण त्यांना व्हायचं. वस्त्र या पद्धतीने घातल्यानंतर आपण जे जानव असतं ते जानव हळद कुंकू लावून जानव लावायचं. डाव्या साईडने डाव्या बाजूने म्हणजे डाव्या हाताने याप्रमाणे बांधायचं. याप्रमाणे जानव घालून द्यायचं. तिला पुष्पम समर्पय आम्ही त्याला गंध लावायचं. श्री महागणपती नम गंधम समर्पय आम्ही. श्री पार्थिव सिद्धिविनायक नम हळद कुंकू समर्पय आम्ही. अरे आलं ते डबल श्रुत्या. श्री महागणपती नम हळद काला पुष्पम समर्पय आम्ही. आता जे गणपती आहे त्याच्या सगळ्या अंगावर एक एक अवयवावर आपल्याला अक्षर टाकायचे. आपण श्री गणेश्वरा नम पादुम समर्पयामि. श्री विघ्नराजा नम जानन समर्पयामि. श्री अथो नम जानन समर्पयामि. ओम हिरण्मय नम कटिकृष्णाय नम. ओम नमोदरा नम उंदरा पिचामि. ओम गोलू सुताय नम. सगळ्यांनी कंटिन्यू अक्षर वापरायचं. ओम सुताय नम. ओम गणगामन सुलभ पुराय. ओम कंठपूजाय नम. ओम स्कंदपूजाय नम. पार्श्वपूजाय नम. गजविक्राय नम. वाघपूजाय. ओम विग्रहर्ताय नम. लंकाय नम. सर्वेश्वराय नम. ओम सर्वेश्वर पूजाय सिद्धिविनायकानां नाम समर्पयामि. श्री पार्थिव सिद्धिविनायकानां नाम अक्षदां समर्पयामि. आता हे जे ना आपलं जे धूप आहे ते धूप ओवायचं. श्री महागणपते नम. श्री महागणपते नम दीपं दर्शयामि. श्री महागणपते नम दीपं दर्शयामि. आता आपण वर खाली पूजा केल्यानंतर वर बसवल्यानंतर डबल एकदा हलवायचं नाही. आणि हे केल्यानंतर सोपन करायचं. कसं तोरण नंबर श्रीने देव प्राणासहदानासहब्रह्मणे अमृतत्वाय स्वाहा. तीन वेळा जे पाणी आहे ते उत्तर पक्षम समर्पय आम्ही. तीन वेळा पाणी सोडून द्यायचं. उत्तर पक्षम समर्पय आम्ही. पक्षम समर्पय आम्ही. विड्यावर पाणी टाकायचं होतं. पक्षम समर्पय आम्ही. आपण जे नारळ ठेवलंय कलेश्वर तिथं पाणी टाकायचं. तिथं गंधाक्षरा फुल व्हायचं. काला पुष्पम समर्पयामि. आता या जे दुर्वा आहे या दुर्वा पाण्यामध्ये बुडून ते पुढे शिंपायचे. ओम दुर्वाय नम सर्व सिद्ध आहे त्याचे. ओम गणपती नमस्ते ओमामते आगमनाशय एकदंत विघ्नाशय सर्व सिद्ध श्री कुमार दुर्गनश नमस्कार दुर्वाय दुर्वा भोगले. हातामध्ये गंधाक्षर फुल व्हायचे. आणि हे जे विड्याचे पाच पाने ठेवले त्याला सगळ्याला आपण गंधाक्षर जे फुल आहे
સનાયેલા ગંધાક્ષી ફૂલ હોય છે गणपति देवता नमस्कार करायचा 10 दिवस अपन शांततेत राहा म्हणायचं ज्या पद्धतीने जी पूजा अपन केली ती पूजा मानून घ्या असं म्हणायचं नमस्कार करायचा क्षमा प्रार्थना करायची आणि या पद्धतीने गणपतीची जी प्राणनिष्ठा आहे पूजा आहे अपन या पद्धतीने पूजा अपन संपन्न करायची उत्तर पूजा कशी आहे ती अभिषेक आता सांगितलं उत्तर पूजा कशी करायची श्री स्वामी सांगितलं।